के लीग अ गटातील आजचा पहिला सामना बीजियम स्पोर्ट्स आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात झाला सामन्याच्या अवघ्या दुसऱ्या मिनिटाला बीजियमच्या वैभव राऊतनं गोल नोंदवला त्यानंतर उत्तरेश्वरच्या निखिल कांबळेनं पस्तीसाव्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली सामन्याच्या सेहेचाळीसाव्या मिनिटाला बीजियमच्या अभिराज काटकरनं गोल केला तर लगेच सत्तेचाळीसाव्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या सुलतान शेखनं गोल करत संघाला बरोबरी साधून दिली उत्तरार्धात बीजीएमच्या वैभव राऊतनं बावन्नाव्या वै मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली शेवटपर्यंत हीच आघाडी कायम ठेवत बीजीएमनं तीन विरुद्ध दोन अशा गोलफरकानं हा सामना जिंकला अ गटातील दुसरा सामना दिलबहार तालीम मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला तरीही सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत संपला उत्तरार्धात बालगोपालच्या राकेश सिंगनं त्रेपन्नाव्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली सामना संपण्यासाठी काही मिनिटं बाकी असताना दिलबहार तालीम मंडळाच्या विष्णू पाटीलनं गोल करत संघाला बरोबरी साधून दिली दिलबहारच्या मल्लिकंद मुरुंगुंनं चेंडू हाताळल्यामुळं बालगोपालला पेनल्टी किक देण्यात आली मात्र या संधीचा संघाला फायदा उठवता आला नाही शेवटपर्यंत सामना एक एक असा बरोबरीत राहिल्यामुळं दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला उद्या रविवारी सम्राटनगर विरुद्ध सोल्जर ग्रुप तसंच प्रॅक्टिस क्लब विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ अशा लढती होणार आहेत